मध्ये काही काही अशी माणसं आहेत ना ती फार पुढची असतात. एक दिवस एक नवरा बायको आणि त्यांचा छोटासा मुलगा तिघजण गावाला चालले होते बरं का. एसटीमध्ये बसले, एसटीत बसल्यानंतर कंडक्टर म्हटला चला तिकीट तिकीट तिकीट. ती बाई म्हटली असं करा एक फुल आणि दोन हाफ द्या. आता तो कंडक्टर म्हटला अरे तुम्ही दोघं नवरा बायको हाफ तिकीट मुलाचं एकाचं ठीक आहे दोन हाफ तिकीट कुणाचे. त्याची बायको म्हटली कसं आहे ना माझं फुल तिकीट माझ्या छोट्या मुलाचं अर्ध तिकीट आणि माझा नवरा जरा डोक्यामध्ये हाफ मिळे ना म्हणून त्याचं अर्ध तिकीट. मग डॉक्टर म्हटला बाई तुम्ही जर असे तिकिटांची गणना जर करता तर माझ्या हिशोबाप्रमाणे तुम्ही जर अडीच तिकीट काढा अडीच तिकीट काढा. ती म्हटली कसं काय माझ्या मुलाचं अर्ध नवऱ्याचं अर्ध माझं एक म्हणजे दोनच झाले ना. तो म्हटला नाही नाही अडीच काढा. ती म्हटली कसं काय. तो म्हटला अहो तुमचा नवरा जर त्या ठिकाणी हाफ मॅड आहे तर तुम्ही दीड शाणे आहेत ना. लक्षात आलं का दीड शाणे म्हणजे तिचं दीड आणि यांचं अर्ध अर्ध म्हणजे दोन म्हणजे थोडक्यात काय. अशी माणसं या समाजामध्ये असतात. एक दिवस एका माणसाला विचारलं काय हो दादा तुमचं नाव काय आहे. तो म्हटला ताई माझं नाव जनावर. म्हटलं टिंगल करता का काय. म्हटलं खरंच ताई जनावर. अहो म्हटलं दादा खरंच सांगा ना चांगलं नाव सांगा जरा नंबर सेव्ह करायचं. म्हटलं खरंच ताई माझं नाव जनावर. म्हटलं कसं काय. तो म्हटला बघा ताई माझ्या बायकोचं नाव आहे जना. इथं कोणी जना नाही ना. माझ्या बायकोचं नाव आहे जना आणि मी तिचा वर म्हणजे काय झालं जनावर. म्हणजे अशी समाजामध्ये जीवन जगत असताना फिरत असताना अशी माणसं पावला पावलाच त्या ठिकाणी भेटत असतात. पण महाराजांनी म्हटले लोक अशी आहेत लोक त्यांचं काय विचारायचं. लोक घोड्यावर बसू देत नाही आणि लोक पायी सुद्धा चालू देत नाही अशी माणसं समाजामध्ये. आता उदाहरणार्थ आज या ठिकाणी सप्ताह चालू आहे. प्रत्येक स्त्री जर बघितली मस्तपैकी नटून थटून सगळ्याजणी कार्यक्रमाला आल्यात. हरिपाठाला तर इतका आज आनंद होता सगळ्या माता भगिनी खूप नटून थटून मस्तपैकी. कीर्तनाला सुद्धा सगळ्या नटून आल्या पण जिला यायचं नाही ना ती शेजारची कशी म्हणते बघा कशी शायनिंग मारत चालली म्हणतात ना. पण तीच बाई कुठेतरी साडी कुठेतरी केस अशी जर निघाली ना तर त्याच बायका म्हणतात बघा कशी गबाळ्यासारखी चालली. म्हणजे लोक चांगलेही वागू देत नाही आणि लोक वाईटही वागू देत नाही. आता हे लोक म्हणजे कोण आहेत हे आपणच ठरवायचं ना. म्हणून महाराजांनी म्हटलंय का समाजामध्ये जीवन जगत असताना त्या ठिकाणी लोकांचं ऐकू नका. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. तुम्ही लोकांचं अवश्य ऐका पण आपल्या मनाला वाटेल तेच माणसाने जीवन जगताना केलं पाहिजे. तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याचं मनापासून वर्णन करतात. विठो माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा. विठो माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला. म्हणजे अशा प्रकारे तुकोबाराय जे वर्णन करतात संत महात्मे जे वर्णन करतात संत महात्मे काय म्हणतात देवा तुझं नामचिंतन जर बघितलं अमृताहून गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा असं गोड नामचिंतन आमच्या भगवान परमात्म्याचं आहे. पण संत महात्मे म्हणतात देवा माझं तोंड तुझं नामचिंतन का करत नाही हा संत महात्म्यांना प्रश्न पडलाय. माणसाचं जे मन आहे ना ते मन भगवंताच्या चरणी स्थिर केलं पाहिजे. कारण माणसाचं जे मन आहे ना ते माणसाला तिकडे जाऊ देत नाही. मन फार वाईट आहे म्हणून तुकोबाराय मनाला प्रार्थना करतात नको नको म्हणा गुंतु माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. तुकोबाराय मनाला प्रार्थना करतात हे म्हणा मला भगवंताच्या चरणाजवळ स्थिरायचंय त्याच्यामुळे तू काय कर मला या संसाराच्या मायाजाळामध्ये अजिबात गुंतू देऊ नको. बघा माणसाचं मन किती वाईट आहे. एक उदाहरण तुम्हाला देऊन सांगते की ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी सप्ताह चालू आहे एखाद्या स्त्रीला वाटतं की अरे सप्ताह चालू आहे थोड्या दिवस राहिलं आता जर हरिपाठाला जावं. ती बाई तयारी करून हरिपाठाला निघाली. मन म्हणतो नको जाऊ घरामध्ये स्वयंपाक करायचंय भांडे घासायची इथंच बस हरिपाठ उद्या करता येईल. ते मन तुम्हाला परमेश्वराकडे येऊ देत नाही. आपण कितीही जाण्याचा प्रयत्न करा पण ते मन माणसाला मागे खेचण्याचा प्रयत्न करते. मग तुकोबारायांनी काय केलं हे धावणारं जे चंचल मन आहे ना ते मन त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित केलं. तुकोबाराय त्या ठिकाणी मना प्रार्थना करतात. आमची बहिणाबाई म्हणते का परमेश्वराने प्रत्येक माणसाला मन दिलं पण हे मन कसं आहे या मनाचं वर्णन करताना बहिणाबाई काय म्हणते. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हकल हकल पुन्हा येत पिकावर किती हकल हकल पुन्हा येत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर मन वढाय वढाय
बहिणाबाई म्हणते प्रत्येक माणसाला भगवंताने मन दिलं पण मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर. काय म्हणते कि ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गावातला ओढाळ गाई एखादा ओढाळ बैल त्या ठिकाणी यावा तो शेतकरी पुन्हा पुन्हा त्याला हकलण्याचा प्रयत्न करतोय. तो शेतकरी गेला का तो बैल पुन्हा त्या ठिकाणी येतो. तसं माणसाचं जे मन आहे ना ते संसारातून कितीही बाजूला सारण्याचा प्रयत्न करा ते त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि एक दिवस मनाच्यामुळे माणसाला मार सुद्धा खावा लागतो. बरं का, एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते की ज्याप्रमाणे आपण रस्त्याने चाललोय, रस्त्याने चालता चालता एका मालकाचा मोठा हापूस आंबा त्या ठिकाणी आहे, रत्नागिरीचा हापूस रस्त्यामध्ये दिसला. त्या घरातल्या लोकांनी ते आंबे वगैरे मस्त असे झाकून पाकून त्याला पडदा बिडदा लावून ठेवले होते. अजूनही बरेच लोक कोणी चोर नाही म्हणून त्याला पडदी बिडदी लावून ठेवताना सगळेच ठेवतात. तसं त्या माणसाने अगदी अतिशय जपून ते आंबे असे ठेवले होते. या जाणाऱ्या माणसानं पाहिले की अरे आंबा अतिशय हापूस वाटतोय, रत्नागिरीचा वाटतोय, जास्त नको पण एक दोन आंबे तरी घ्यावे. आता त्या ठिकाणी तो रस्त्याने चालला, विचार कोणाच्या मनात आला, त्याच्या विचार कोणी केला, मनानं. आता विचार केला मनानं का आंबे खावे आपण, आंबे आपण खावे म्हणून त्या ठिकाणी मन त्या आंब्याच्या झाडाजवळ घेऊन गेलं. आंबे तोडले कोणी, कोणी तोडले हाताने, आंबे तोडले कोणी हाताने, त्यानं तो आंबा खाल्ला. आंबा खाल्ल्यानंतर चव कोणी घेतली, जिभेने. तो आंबा नंतर आपल्या पोटामध्ये गेला. आता दाखवलं कोणी होतं आपल्याला, मनाने. मनाने फक्त दाखवायचं काम केलं, हाताने तो तोडला, जिभेने त्याची चव घेतली, तो पोटामध्ये गेला. घर मालकाने पाहिलं आणि याच्या पाठीवर असे फटके मारले. आता विचार करा, पाठीनं तो आंबा पाहिला तरी होता का, तिचं पाठीचा त्या आंब्याचा काही संबंध नव्हता, पण मनाच्या मुळे विनाकारण मार कोणाला खावा लागला, पाठीला. तसं महाराज म्हणतात जीवन जगत असताना माणसाचं जे मन आहे ना ते तुम्हाला कुठेतरी वेगळ्या मार्गाला त्या ठिकाणी घेऊन जात असतं. मग तुकोबाऱ्यांनी ठरवलं आपलं जे मन आहे ना ते आपण भगवंताच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. म्हणून तुकोबारे मनाला म्हटले, म्हणा तू एकच कर, मना एक करी पाहे पाहे रे पंढरी. म्हणा तू एकच कर का माझ्या बरोबर एकदा तरी पंढरपूरला चल. मन म्हटलं ठीक आहे, ठीक आहे म्हटल्यानंतर तुकोबारे आणि मन दोघ जण त्या ठिकाणी पंढरीची वारी करण्याकरता निघाले. तुकोबारे पुढे मन मागे, तुकोबारे पुढे मन मागे. तुकोबारे थांबले, मन थांबायचं. तुकोबारेंनी भजन केलं, मनाने भजन करायचं. तुकोबारेंनी कीर्तन केलं, मनाने कीर्तन करायचं. मुक्काम दर मुक्काम करत करत तुकोबारे पंढरपूरच्या रावळामध्ये जाऊन पोहोचले. रावळात जाऊन पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मन म्हटलं, तुकारामा लक्षात आहे ना, म्हटले काय, तुम्ही सांगितलं होतं का घरून निघताना देहू पासून पंढरपूरपर्यंत मना मी तुझं ऐकणार. आणि एकदा का आपण पंढरपूरला गेलो, एकदा का देवाचं दर्शन झालं का तिथून पुढे तुम्हाला परत माझं ऐकायचंय. असं म्हटल्यानंतर तुकोबारेंनी मना विचार केला की अरे इतक्या दिवस मी कीर्तन केलं, भजन केलं, मनानं माझं सगळं ऐकलं, आणि एकदा का देवाच्या चरणाचं दर्शन झालं का परत मनाचं ऐकायचं, परत बायको मुले संसार सगळं करायचं, आता मला हे करायचंच नाही. मनाचं ऐकायचं म्हटल्यानंतर तुकोबारे पंढरपूरच्या रावळामध्ये गेले. आणि तुकोबारांनी काय केलं, आपलं जे मन आहे ना ते भगवंताच्या चरणी समर्पित केलं. सांगितलं म्हणा आता कोठे धावे मन, 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 आता कोठे धावे मन,
तुमसे चरण देखलिया धावणारा चंचल मन त्यांनी भगवंताच्या चरणावर समर्पित केलं आणि सांगितलं आता कुठे धावशील. मग मन भगवंताच्या चरणी समर्पित केल्यामुळे भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. मन भगवंताच्या चरणी समर्पित केल्यामुळे ते मन रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन करू लागलं. तुकोबरे म्हणतात त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद झाला. आणि म्हणून संत महात्मे देवाच्या नामचिंतनाला आनंद मानतात तर आपण खरं सुख त्या ठिकाणी संसाराला मानतो हा संत आणि माणसातला फरक आहे. म्हणून महाराजांनी म्हटले जन्माला आले ना सगळ्यात आधी राम राम स्मरादी. सगळ्यात आधी माणसानं देवाचं नामचिंतन करून आपला उद्धार करून घेतला पाहिजे. देवाचं चिंतन करण्यामध्ये आपला उद्धार आहे, संसार करत बसू नका. महाराजांनी म्हटले आज प्रत्येक माणसाचं आयुष्य त्या ठिकाणी निघून चालले, आयुष्य जात आहे पहा. त्याच्यामुळे तुम्ही आयुष्य निघून जायच्या अगोदर देवाचं नामचिंतन करा. कारण महाराजांनी म्हटले संसारामध्ये आज माणसं इतकी गुंतलेली आहेत ना, काही एक दिवस एक माणूस हॉटेलमध्ये गेला कॉफी पिण्याकरता, त्याने कॉफी पिली आणि हॉटेल मालक म्हटला काय रे कॉफी पिऊन चाललास, म्हटला 10 रुपये दे. तो म्हटला का रे एवढ्याशा कॉफीचे 10 रुपये, म्हटला 12 रुपयाला 10 रुपयाला अख्खी पावशेर दूध मिळतं. म्हटला नाही नाही, म्हटलं आमच्या हॉटेलमध्ये कॉफी 10 रुपयाला असे, जरा 10 रुपये दे. तो म्हटला समोरच्या दुकानात गेलं तर बरं झालं असतं. म्हटला का? म्हटला समोरच्या दुकानात मोठं लावलेलं एक कॉफी 1 रुपया. तो म्हटला तुला कळतं का ते झेरॉक्सचं दुकान आहे ते? कळलं का? गेलं डोक्यावरून. म्हणजे थोडक्यात ते झेरॉक्सचं दुकान होतं, झेरॉक्सच्या दुकानात असते ना कॉफी 1 रुपये, म्हणजे ती कॉफी वेगळी ही कॉफी वेगळी. म्हणजे जीवन जगत असताना आम्ही काय म्हणतो हे जरा लक्ष देऊन ऐका. संत महात्मे म्हणतात की हा भगवान परमात्मा कसा आहे तुकोबाऱ्या त्या देवाचं मनापासून जर कौतुक करतात. कारण महाराज म्हणतात हा देव कसा आहे तर तो लक्ष्मीचा पती आहे हे तुकोबारे अभंगाच्या प्रथम. लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा.